नमस्कार, आज आपल्या पुढे पुन्हा एक कविता घेऊन आलेली आहे. कवितेचं नाव लेक, म्हणजेच मुलगी मायेचा सागर. सुरुवात अशी आहे. एक विलक्षण सुख येता हाती होता पहिले स्पर्श. एक विलक्षण सुख येता हाती होता पहिला स्पर्श. अश्रू येते बापाच्या डोळ्यातून बोले जीवन सार्थक झाले गा आज. अश्रू येते बापाच्या डोळ्यातून बोले जीवन सार्थक झाले गा आज. आई म्हणे मुलगी नको मुलगा होऊ दे ग. त्यावर आई म्हणे मुलगी नको मुलगा होऊ दे ग. आई होऊन असे मागणे का मागितलेस बरे ग. आई होऊन असे मागणे का मागितलेस बरे ग. सर्वांनाही पडे प्रश्न स्त्री होऊन स्त्रीचे करीते तू अपमान. सर्वांना पडे प्रश्न स्त्री होऊन स्त्रीचे करीते तू अपमान. हे साफ चुकीचे असे नवराही तिला बोले बेभान. हे साफ चुकीचे असा नवराही तिला बोले बेभान. पण शेवटी बाईचे जगणे तिच्या विना कुणाकडे. आई म्हणे बाळा तुला सर्व काही करू देईन मी. आयुष्य तुझ्या हिशोबातच तुला जगू देईन मी. पण तिलाही माहितीये असे होणे शक्य नाही. परीही प्रयत्न ती करीतच राही. मुलीचे आयुष्य कसे असते ना, कधी खेळायचे कधी बागडायचे तर कधी सतत किळसवाणी टोमणे ऐकायचे. तू मुलगी आहेस, नीट बस, नीट वाग, नीट चाल, नीट वेळेत घरी ये, असे बरेच काही तिला ऐकावी लागे. तेव्हा आईचीच माया देई तिला ताकद. आईशिवाय कुणीही समजू शकत नाही. शेवटी बाईचे जगणे तिच्या विना कुणाकडे. जरा मोठी झाली की सर्व शिस्त शिकवावी लागे तिला. स्वयंपाकातली ही दुसरी तिच्या विना वाली नाही. सगळं शिकून घे पुढे यायला हवे असे म्हणत आई आधीपासूनच तिला लांब करी. आई मीच का ग शिकायचे सारे काही. त्यालाही येईल का ग काही. जीवनाच्या गाड्यात मीही तुझ्यासारखीच अडकून राहीन का ग. आईलाही ना कळे त्यावेळी. बघा नीट ऐका. आईलाही ना कळे काय बोलून हिला शांत करावे बरे. तेव्हा आईलाही ना कळे काय बोलून हिला शांत करावे बरे. स्वतःच्याच मनातल्या वेदना ही उभारून यावे त्या आईच्या मनातल्या. स्वतःच्याच वेदना उभारून यावे पण अश्रू आवरून म्हणे ती कामं आहेत मला बोलायला वेळ नाही. असे म्हणून वेळ ती मारून नाही. शेवटी बाईचे जगणे तिच्या विना कुणाकडे. लेकीच्या आयुष्यात येती मग कर्तृत्व. नीट ऐका. लेकीच्या आयुष्यात येती मग कर्तृत्व. त्यावेळी तिला सर्वांचाच विचार घ्यावा लागे. ज्यांनी कधीही काही केले नाही त्यांनीही बरंच काही सुचविले.
त्यांनीही बरंच काही त्यावेळेला तिला सुचविले. ती म्हणे मला शिकू द्या, जॉब करू द्या, स्वतःला सिद्ध करू द्या. त्यावेळी अभाया एवढी माया करायला येते बापाचीच छाया. कर बेटा तू आहे मी तुझ्या पाठी. घेऊनच भरारी येईल यश तुझ्याच हाती. कर बेटा तू आहे मी तुझ्या पाठी. घेऊनच भरारी येईल यश तुझ्याच हाती. हे शब्द ऐकून मग मन ओघळते दोघांचे. उठून ती सज्ज होऊन स्वप्न पूर्ण करी आपुले. मग पुढे अशी ही लेख होई सासरची शोभा. तिला मिळे तिथे बरेच बरेच ओझे. जबाबदारींचे ओझे. मग ह्यात मला ह्यातले कळत नाही असे म्हणत ती नवऱ्याला हाक देई. माझं डोकं नको खाऊस. तुझ्याप्रमाणे तू निस्तरून नेई. येई पुन्हा तिला मग मायेचीच आठवण. शेवटी तीच तर असते तिच्या हक्काची साठवण. विचारिले आईला म्हणून करी सगळे रागराग. पण सांगा मला, हाक देऊनही कुणी का दाखविली नाही वाट. असो असेच चाले मग पुढे काही. जाई तिचाही प्रवास पुढे. होई तीही आई. तिलाही कळे मग सारे काही. म्हणे तीही आपुल्या लेकीस करीन मी तुझ्यावर अपार माया. करीन मी तुझ्यावर नेहमीच सुरक्षेची ग छाया. कधीच वाकू नाही देणार कुणासमोर ग. राजकुमारी आहेस तू माझी तशीच तुला वागवेन ग. तेव्हा ही वेदना बाईच्या जगण्याची कळे तिला. बाई होणे सोपे नाही उमगे मग तिला. रडू कोसळते पुढचे विचार करूनच ग. शेवटी बाईचे जगणे तिच्या विना कोणाकडे. नमस्कार.